आणि आता नाश्ता चालला इकडे इकडे बघा मस्त तूप लावलेली चपाती चहा काळा पावटा काळा पावटाची भाजी देवपूजा झालेली आहे बघा माधुरीचा आज मंडे ऑफिसचं काम आता झालेलं आहे तिथं झालं की नाही का अजून चालूच आहे कंटाळा फुलाऊन कंटाळा दुखायला लागलं उद्या पण कंटिन्यू मीटिंग काय भेद काय भुर्जी बकरी बकरी नाही भाकरी भुर्जी भाकरी तर आता ही रिंगलाईट काढली ऍक्च्युली मला लाईव्हला जायचंय सो आता लाईव्हला चाललोय मी थोड्या वेळात जेवायला बसलोय आता आम्ही आणि नाही माझी आजची भुर्जी काढली नाही माधुरी नाही बघा काय नुसतं बनवलं तरी नाही भारी बनवतो एक नंबर भुर्जी तू जेवण का बनवत नसते मला समज बघा कळालं याला पण कळालं शेवटी माधुरीला का बनवताय जेवण मी त्याच्यामागे रिझन आहे कारण माधुरीला चांगलं जेवण आवडत नाही बरोबर ना आता आम्ही चालतोय थोडस इकडे जेवण झाल्यानंतर माधुरी आमच्यावर नाही आली कारण उद्याची तयारी मेथी निवडते सो आता थोडं चालतोय आम्ही देऊ आता चालले एडिटिंग सो अभिषेक चाललाय आज गावी त्याचा फायनल डे आहे मुंबईला आज आणि बुक केले संध्याकाळची बस कोणती केली हिरा ट्रॅव्हल्स बस बुकिंग केली तिने संध्याकाळची स्लीपर केली जी आम्ही लास्ट टाइम केलेली सो आज संध्याकाळी तो चाल धामणीला मम्मी पप्पाने भेटायला धामणीला सो बघूया आता संध्याकाळी त्याला सोडायला जाणार कळंबोली मॅकडीला आणि इथं माझी एडिटिंग चालली आहे माधुरी आता ते काम करते आणि इकडे बघा लॅपटॉप इथे ऑफिसचं पण काम चाललंय तिथं सो सोळ्यापर्यंत कधी येणार होतो आता यात्रेनंतर म्हणजे पाच सहा तारखेला आमची यात्रा आहे त्याच्यानंतर मला वाटतं हा किती तारखेला 8-9 तारखेला येणार आहे तो हो आता चाललो आम्ही तिघे खाली मी अभिषेक आणि माधुरी तर अभिषेकला सामान वगैरे काय आणायचं गावाला जाण्यासाठी सो तिघे आता मार्केटमध्ये चाललोय संध्याकाळचे 7 वाजले काय काय सामान आणायचं आता त्याला काही सामान न्यायचं गावाला मावशी बांगड्या घ्यायला ओके बघा याचे बांगड्या मिळतात का मस्त चिकन आता शिजतंय इकडे इकडे पाणी काढून ठेवले मला वाटतं चिकन बिर्याणी बनते माधुरीचा हॉस्पिटलला सर्दी आणि थोडासा ताप आहे सो नंबर लावलाय पण थोड्या वेळी जाऊ सोनूला वगैरे सोडून वगैरे सो रात्री जाऊ भरपूर नंबर आजकाल भरपूर पेशंट आहेत हॉस्पिटल मध्ये मी आत्ता बरा झालोय परत माधुरी आता परत आजारी पडली बिर्याणी झालेली आणि भरपूर झाले आणि इकडे बघा आमचा फंटर खात नाही आज बिर्याणी सगळ्यांना नाही बोलला परत बिर्याणी खाणार आणि खाल्ली नाही तिने फायनली बिर्याणी शूट करतो काय बिर्याणी माय गॉड मजबूत बनली सो आपला भाऊ चाललाय आता कतारला कुछ भी सॉरी कतारला नाही धामणी धामणीला चाललाय गावी चाललाय दिवाळीसाठी चला निघूया आता माझे 10:30 तिची बस 11:30 येणार आहे माधुरी तिच्या पप्पा बरोबर बोलते बॅग पॅक एव्हरीथिंग इज पॅक आता बॅगा काढल्यात मॅगडीच्या समोर आलो इकडे हे बघा मॅगडी इकडे सगळ्या इकडे सगळ्या बसेस निघतात गावासाठी सो आता म्हणजे काढलं सगळं सामान ओके हॅपी जर्नी ब्रो तुझा पंप आहे ना हा पंपाच्या समोर हायवेला इथं आहे पेट्रोल पंपावरती आली गाडी पहिल्यांदा पेट्रोल पंपात गाडी आली भाई भाई चाललं आता पेट्रोल पंपावरतीच चांगलं गाडी पार्क केली आणि इथे तू पण जात मध्ये
स्लीपर है भाई तो स्पेशल बुकिंग है। चल चल बस बहुत हो गया ना किसी। ओके चल बाय टेक केयर हैप्पी जर्नी। रेडी बस का कॉल कर। ओके मधुर शाम को। वी आर वाचिंग यू। चल चल चल। सो फाइनली सोन्याला सोडलेलं आहे म्हणजे गावी गेलेलं आहे। सो आता आम्ही चालतोय थोडस बिल्डिंगच्या खाली। भरपूर जेवलो ऍक्च्युली बिर्याणी भरपूर खाल्ली न बोलता बोलता एवढी खाल्ली की आईला जाम पोट भरलाय। आणि आता सोन्याला सोडला ट्रॅव्हलर्स मध्ये बसलाय सेफली। सो आजचा व्लॉग इथे संपूया। इथेपर्यंत आला असेल तुम्ही व्लॉग आवडला असेल लाईक करायला विसरू नका। लाईक करून जावा व्हिडिओ कॉमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत ते। तोपर्यंत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया लवकरच। Thank you.